तर मित्रांनो चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स पीवायक्यू ओके काय म्हणतात रे क्वेश्चन ए फ्लॅट कर्व आणि हायवे हॅज रेडियस ऑफ कर्वेचर 400 मीटर ए कार गोज अराउंड ए कर्व ऍट ए स्पीड ऑफ 32 मीटर पर सेकंड ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दॅट विल प्रिव्हेंट कार फ्रॉम स्लायडिंग तर दिलेले काय डाटा मध्ये बघा हायवेची रेडियस ऑफ कर्वेचर दिली आपल्याला आर इज इक्वल टू 400 मीटर त्यानंतर काय म्हणतात रे कार गोज अराउंड ए कर्व ऍट ए स्पीड ऑफ स्पीड किती आहे मॅडम बी इज इक्वल टू 32 मीटर पर सेकंड ओके त्यानंतर म्हणत काय रे बघा व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे मित्रांनो टू फाइंड काय काढायचं आपल्याला तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ओके आता काय करणार तर मॅडम जे दिलेलं आहे वी नो दॅट सोल्युशन काढणार या ठिकाणी तर मॅडम काय माहिती आपल्याला रे बी दिलेलं आर दिलेलं म्यू एस काढायचं कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन काढायचं आहे देअरफोर काय माहिती आपल्याला तर वी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू एस इंटू आर जी हा फॉर्म्युला मॅडम स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स देअरफोर वी स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट कॅन्सल होणार याचा काय राहणार मग म्यू एस इंटू आर जी मॅडम आर जी इकडे आता आला काय देअरफोर म्यू एस इज इक्वल टू वी स्क्वेअर अपॉन आर जी व्हॅल्यू ठेवणार कॅल्क्युलेट करणार संपला ओके चला मॅडम इथे कॅल्क्युलेशन करू आपण काय आहे बघा देअरफोर म्यू एस इज इक्वल टू काय आहे वी स्क्वेअर म्हणजे मी किती आहे 32 चा स्क्वेअर म्हणजे काय आहे 32 × 32 म्हणजे 32 चा स्क्वेअर झाला डिवाइडेड बाय आर किती आपल्याकडे 400 आहे तर 400 इंटू जी किती घेणार मॅडम एक तर 9.8 घ्या किंवा 10 घ्या तर काय होणार मग 10 घेतला सरळ तर इज इक्वल टू 32 × 32 डिवाइडेड बाय 10 × 400 म्हणजे 4000 म्हणजे काय 4 × 10 to the power 3 झाले 4000 म्हणजे चला मॅडम भाग जातो रे 8 × 8 × 32 म्हणजे किती 8 × 16 = 7 + 1 = 8 = 24 आणि 25 झाले ओके हा 10 to the power 3 डिवाइड मध्ये प्लस मध्ये पॉवर वर गेला का 10 to the power - होणार ओके तर मॅडम -3 इक्वल म्हणजे काय इथला डिजिट इथला डेसिमल पॉईंट 1, 2, 3 म्हणजे 0.256 हा काय रे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे अँड दिस इज युअर फायनल आन्सर मॅडम याला युनिट राहणार नाही.